पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम पुढील वर्षी सुरू होणार असून पुढील 5 वर्षात ते पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. शहरातील मेट्रो प्रकल्पात येणाऱ्या जागा मालकांना नुकसान भरपाई देण्याबाबत आमदार शिरीष शिंदे, बाळा नांदगावकर यांच्यासह अन्य आमदारांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी मेट्रोबद्दल माहिती दिली. पुण्यातील मेट्रोला 10,183 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पिंपरी ते स्वारगेट आणि वनास ते रामवाडी या मार्गांच्या खर्चात केंद्र आणि राज्य सरकार यांचा प्रत्येकी 20% आर्थिक सहभाग आहे. पुणे पिंपरी चिंचवड महापालिकांचा एकूण 10% सहभाग, तसेच वनास ते रामवाडी या मार्गासाठी पुणे महापालिकेचा 10% सहभाग असेल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारची मान्यता मिळून पुढील वर्षी प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. 2019 पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पात खासगी जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. शासकीय नियमानुसार त्यांना मोबदला दिला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.